नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड. सीटीईटी कुणासाठी द्यावी लागते, सीटीईटी दिल्यानंतर टेट द्यावी लागते का, आणि निवड कुठे कुठे होऊ शकते, बघा ऑलमोस्ट या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मिळणार आहे तुम्हाला. सीटीईटी बद्दल अजून काही अडचण असेल, काही प्रश्न असेल, तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका, त्याच्यावर आधारित मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. सीटीईटी असेल, टीईटी असेल किंवा टेट असेल, या संदर्भात काही प्रश्न असेल अजिबात घालवू नका, पूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सगळ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची पूर्ण टीम याच्यावरती काम करते. या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की टीईटी, सीटीईटी आणि टेटचे बॅचेस पण आपण लॉन्च करत आहोत. काही बॅचेस लॉन्च झाले, काही बॅचेस लॉन्च होणार आहे. सो तुम्ही भविष्यामध्ये शिक्षक म्हणून काम करणार असाल, शिक्षक म्हणून तुम्ही करिअर बघत असाल, शिक्षक म्हणून पुढची पिढी घडवायची अशी तुमची इच्छा असेल, तर नक्कीच या टीईटी टेटच्या माध्यमातून सीटीईटीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षक होऊ शकता. कारण शिक्षक होण्यासाठी 2011 पासून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 2013 पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ही एक्झाम लागू झालेली आहे. ही एक्झाम दिल्याशिवाय तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही. नुसतं डीएड, बीएड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून होणार नाही आहे, तर त्यासाठी ह्या एक्झाम द्याव्याच लागणार. या एक्झामच्या माध्यमातूनच तुम्ही शिक्षक होणार आहे. सो लेट्स आपण लर्न करूया, शिकून घ्या, पाहूया, समजून घेऊया की सीटीईटी काय आहे, सीटीईटी कुणासाठी लागू आहे, सीटीईटी दिल्या तरी टेट द्यावी लागते का, आणि कुठे कुठे नोकरीचे चान्सेस आहे. वन बाय वन आपण बघणार. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने ह्या कोर्सेस पण लॉन्च केले. फक्त 2799 फी मध्ये तुम्हाला ही पेपर वन, पेपर टू टीईटी ची ही बॅच आपण लॉन्च केली. सीटीईटी लवकरच लॉन्च केली, 4-5 दिवसामध्ये सीटीईटी ची बॅच पण आपली लॉन्च होणार आहे. सीटीईटी तुम्हाला इंग्लिश हिंदी मध्ये असणार आहे. सो इंग्लिश हिंदी मध्येच आपली बॅच असणार आहे. एवढ्या काही दिवसात ती पण लॉन्च होऊन जाईल. ही टीईटी ची बॅच आहे. हे दोन्ही पेपर आपली ही पूर्ण टीम तुम्हाला ज्ञात आहे. युट्यूबरांचे लेक्चर एकदा बघून घ्या. तुम्ही कुठेही काही करत असाल, कुठे शिकवत असाल, शिकत असाल, ऑलरेडी तुम्ही ट्युशन घेत असाल, स्वतः कारण शिक्षक आहात तुम्ही, तरी पण तुम्हाला मी सांगतो की या एक्झामला क्रॅक करायचं असेल ना, या एक्झामचा एक थोडक्यात पॅटर्न काय आहे, कसे प्रश्न आहे, काय डेप्थ पर्यंत प्रश्न आहे, कोणत्या पुस्तकात येतात, काय लेवल पर्यंत प्रश्न आहे, आणि तुम्हाला 1 ते 5, 1 ते 8 म्हणजे आपण या प्रायमरी आणि उच्च प्रायमरी यांना शिकवण्यासाठी, म्हणजे साधारणतः वय लागतंय 7 ते 11, 11 ते 15 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. मग त्यासाठी शिकवण्याची पद्धत कशी असेल, ज्याला आपण पेडोगॉजी म्हणतो, पेडोगॉजी ही सगळ्या विषयांमध्ये लागू होते, सगळ्या विषयांना लागू आहे, बघा जेवढे विषय त्यांना. सो ते सगळ्या गोष्टी, पेडोलॉजी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, त्यावरती तुम्हाला ह्या सगळ्या घटकांमध्ये अप्लाय करायचं आहे. त्यासाठी पूर्ण टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. सो डोंट वरी, इथे तुम्हाला हे सगळं ही टीम देणार आहे. ह्या टीमच्या बद्दल तुम्हाला माहिती घ्यायला तर खालच्या स्क्रोल लाईनवरती कॉल करा, सगळी माहिती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला टेटची पण माहिती देतील. आता बघा, सीटीईटी कुणासाठी आहे, सीटीईटी कोण देऊ शकतं, सीटीईटी म्हणजे काय बरं, सीटीईटी म्हणजे काय, सिंपल फॉर्मॅट फुल फॉर्म जर बघितला तर सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. आता म्हणजे काय, सेंट्रल म्हणजे काय, सेंट्रल म्हणजे तुम्हाला आपण म्हणूया की केंद्र सरकारची, केंद्र सरकारमध्ये बघा, केंद्र सरकारच्या ज्या स्कूल आहे, ज्याला आपण घ्या तो नवोदय विद्यालय असेल किंवा केंद्रीय विद्यालय असेल किंवा सैनिक स्कूल बोर्ड असेल, या ठिकाणी तुम्हाला शिक्षक जर व्हायचं असेल, ज्या स्कूल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, त्या स्कूलमध्ये शिक्षक म्हणून तुम्हाला जर इथे पात्र व्हायचं असेल किंवा शिक्षक म्हणून जॉब करायचं असेल, तर तुम्हाला सीटीईटी द्यावा लागेल. तुम्ही टीईटी किंवा टेटच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये शिक्षक होऊ शकत नाही. अजून एक बेनिफिट सांगू तुम्हाला, सीटीईटी जर तुम्ही दिली ना, तर सीटीईटी ही तुम्हाला टीईटीच्या धर्तीवरच आहे. सीटीईटी आणि टीईटी ह्या दोघेही एकाच धर्तीवर आहे. म्हणजे तुम्ही जर सीटीईटी दिली तर तुम्हाला टेट द्यायची गरज पडणार नाही. म्हणजे दोघांपैकी एक जरी तुम्ही दिली तरी चालतं, पण याचा बेनिफिट जास्त आहे, सीटीईटीचा बेनिफिट जास्त आहे. का? टीईटी ही फक्त काय, स्टेट गव्हर्नमेंटसाठी म्हणजे महाराष्ट्र शासनासाठी लागू आहे, त्याला आपण एमएससीईटी म्हणतो, एमएसटीईटी म्हणतो आपण महाराष्ट्र. प्रत्येक राज्याची असते, सपोज यूपी टीईटी आहे, त्यानंतर बिहारची बीआर टीटीटी आहे, त्यानंतर तमिळनाडूची टीएल टीटीटी आहे, बरोबर. ह्या सगळ्या राज्याची वेगळी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची वेगळी. सो टीईटी दिली तर तुम्हाला त्या स्टेटमध्येच फक्त शिक्षक म्हणून जॉब लागू शकतो किंवा पात्र होऊ शकतात तुम्ही. मात्र सीटीईटी दिली तर दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये पण तुम्ही शिक्षक भरतीसाठी पात्र होऊ शकतात. पात्रता एक्झाम मधली ही पात्रता आहे. आणि दुसरी, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ही पात्र होऊ शकता. सीटीईटी दिली तर टीईटी द्यायची गरज नाही, किंवा टीईटी दिली तर टीईटीचा फक्त बेनिफिट स्टेट गव्हर्नमेंटसाठीच होणार आहे. ओके, इट्स सिम्पल आहे. नंतर आता बघितलं आपण हे कोणत्या वर्गासाठी सीटीईटी आहे. जसं टीईटी आपण बघतो, तसे सीटीईटी सुद्धा दोन वर्गासाठी आहे. कोणते वर्ग, 1 ते 5 वर्ग आहे आणि 6 ते 8 वर्ग. ह्या दोन वर्गासाठी काय, सीटीईटी लागणार आहे. ह्या दोन वर्गासाठी सीटीईटी आहे. मग ह्या दोन वर्गासाठी जर तुम्ही सीटीईटी दिली तर तुम्हाला टीईटी द्यायची गरज नाही. पात्रता काय, मग कोण देऊ शकतं. बघा, सीटीईटी देण्यासाठी महत्वाचे पात्रतेचे बद्दल बघा, महत्वाचे दोन निकष आहे. काय, पहिले तर बघा, डीएड
आणि बीएड हे दोघेही विद्यार्थी देऊ शकतात, डीएड आणि बीएडचे विद्यार्थी. तुम्हाला याची पात्रता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. डीएड म्हणजे काय? डीएड तुम्हाला एकतर बारावी लागतं, बारावीचे बारावी प्लस डीएड लागतं, किंवा आता बीएड जर तुमचं असेल तर बारावी प्लस साहजिक तुमचं बीएड पण असतं. फक्त सहावी ते आठवीसाठी मात्र काय निकष वेगळे आहे. सहावी ते आठवीला काय लागतंय? बीएड लागतं आणि बीएड प्लस पदवी लागते. तर तुम्ही काय देऊ शकता? इथे सिटीड देऊ शकता. बरोबर. आता इथे हे पात्रता मी घेऊन जात नाही तुम्हाला, इथे एवढं लक्षात ठेवा. पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिटेल सांगतो. इथे सिटीडी जर तुम्हाला द्यायची असेल ना, तर तुमचं एक ते पाच वर्गासाठी तुम्ही लागू होऊ शकतात, सहा ते आठ वर्गासाठी पण लागू होऊ शकतात. बरोबर. कोण देऊ शकतं? डीएड आणि बीएड. डीएड किंवा बीएड. आता बघा, एक ते पाच ला तर कंपल्सरी डीएड लागतंच, बीएड चालणार नाही. डीएड लागतंच, त्यांना पेपर हा देताच येत नाही. पण डीएड किंवा बीएड तुम्ही जर देत असाल तर तुम्ही सीटीटी अगदी ऍडमिशन घेतलं पहिल्याच दिवशी, डे वन, फर्स्ट डे तुमचा डीएड ला किंवा बीएड ला ऍडमिशन घेतलं की समजून जायचं तुम्ही ही सीटीटी देऊ शकता. म्हणजे लास्ट इयर पाहिजे, सेकंड इयरला अपियर पाहिजे असं अजिबात नाही, तुम्ही डायरेक्ट देऊ शकता एक्झाम. सो सीटीटी द्यायची असेल तुम्हाला तर डीएड किंवा बीएड ला, ज्याला व्यावसायिक अर्हता म्हणतो आपण, त्या शिक्षणासाठी तुम्ही ऍडमिशन जर घेतलं असेल तर तुम्ही लगेच ही एक्झाम देऊ शकता. का देऊ शकता? कारण ही पात्रता एक्झाम आहे. काय? पात्रता एक्झाम आहे, पात्रता परीक्षा आहे. याला काय म्हणजे आपण इलिजिबिलिटी टेस्ट, इलिजिबिलिटी आहे, तुमची पात्रता चेक केली जाते. सो पात्रता कधी पण देऊ शकता तुम्ही. सो अशी ही एक्झाम आहे. अगदीच डीएड बीएडचं ऍडमिशन घेतलं असतं तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. कधी देऊ शकतो ही एक्झाम? ही एक तुम्हाला आत्ताच सांगितलं, डीएड बीएडला ऍडमिशन झालं असेल तर लगेच तुम्ही देऊ शकता. किती वेळा देऊ शकतो ही एक्झाम तुम्ही? नंबर ऑफ टाइम्स इलिजिबल म्हणजे काय? याला कितीही वेळेस तुम्ही देऊ शकता, कितीही वेळेस देऊ शकता. मात्र एक लक्षात घ्या, ही पात्रता परीक्षा आहे, इलिजिबिलिटी एक्झाम आहे. इलिजिबिलिटी एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला पात्र व्हायचं आहे फक्त. एकदा की तुम्ही इथे पात्र झाला, पात्र होण्यासाठी काय निकष आहे? ओबीसी साठी किंवा कॅटेगरीसाठी, म्हणतो मी त्याला, कॅटेगरीसाठी तुम्हाला मार्क लागतात 55%. आणि जर तुम्ही अनरिझर्व म्हणजे ओपन जर असाल तर 60% मार्क लागतात. किती पैकी? 150 पैकी लागतात. 150 पैकी 55 म्हणजे इथे 82 लागतात, आणि 150 पैकी 60 म्हणजे इथे लागतात तुम्हाला 90 मार्क. एकदा की हे मार्क तुम्हाला पडले, तुम्ही झाले इलिजिबल. आता इलिजिबल झाले तर ही व्हॅलिडिटी असते ना, ही व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते. व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम आहे. काय म्हटलं मी? लाईफ टाईम आहे. म्हणजे परत द्यायची गरज शक्यतो पडत नाही, पण बरेचसे विद्यार्थी देतात. का देतात? कारण त्यांना 150 पैकी जास्त मार्क पाहिजे. आता बघा, महाराष्ट्रात किंवा गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बघितलं, प्रत्येक राज्यातून जवळपास 143 पर्यंत हायेस्ट आलेला आहे. 143-145 पर्यंत पण गेलेला हाईट आहे. सो विद्यार्थी देतात कारण त्यांना जास्त मार्क पाहिजे. आता त्याचा जास्त मार्क पडून विशेष काही फायदा होत नाही, पण विद्यार्थी देतात. कुठे कुठे ज्या काही केंद्रीय स्कूल असतील ना, त्या ठिकाणी कदाचित विचार कधी कधी केला जातो की तुम्हाला जास्त मार्क, सीटीटीला जास्त मार्क आहे. सो तुमचा तिथे यानंतर डायरेक्ट सिलेक्शन नाही, मात्र सिलेक्शन डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होतो किंवा डेमो होतो, इंटरव्ह्यू होतो किंवा एखाद्या एक्झाम पण ती स्कूल लेवलला त्या लेवलला घेतली जाते आणि मग तुमचं सिलेक्शन होतं. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, सीटीटी कुणासाठी आहे? कुणासाठी म्हणजे नोकरी कुठे मिळते? नोकरी कुठे मिळते? तुम्ही आताच म्हणलं केव्हीएस केंद्रीय विद्यालय मध्ये असेल, नवोदय विद्यालय असेल, किंवा सैनिकी स्कूल असेल. बघा, सैनिकी स्कूल किंवा त्याला आपण म्हणूया मिलिटरीच्या स्कूल असतात, मिलिटरीच्या आर्मीच्या स्कूल. ह्या स्कूलमध्ये ना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शिक्षक होण्यासाठी तुम्ही इथे पात्र असतात. ते विद्यार्थी इथे नोकरीला लागू शकतात. इवन दो इतर जे राज्य आहे, इतर स्टेट आहे, इतर स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही त्या स्टेटच्या नॉर्मनुसार तुम्हाला ही पात्रता एक्झामनुसार तुम्ही त्या स्टेटमध्ये सुद्धा शिक्षक म्हणून पात्र होऊ शकता. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश इथे पण जाऊ शकता. ओके. इथे नोकरी तुम्हाला मिळू शकते. इवन दो या सिटीच्या अगेन्स्ट तुम्ही या महाराष्ट्रात सुद्धा याचा उपयोग होणार का? यस, महाराष्ट्राचा उपयोग होतो. काय उपयोग होतो महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये बघा, टेट जर तुम्हाला द्यायची असेल, टेट म्हणजे काय? शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणतो आपण त्याला. तर ती टेट देण्याच्या अगोदर, टेट देण्याच्या अगोदर तुम्हाला टीईटी क्वालिफाय व्हावं लागतं. टीईटीचा पेपर वन किंवा पेपर टू क्वालिफाय व्हावं लागतं. पण सीटीटी जर तुम्ही दिली असेल तर ही टीईटी द्यायची गरज नाही. त्या सीटीटीच्या आधारेच तुम्ही टेटला क्वालिफाय होऊन डायरेक्ट शिक्षक भरतीसाठी तुम्ही स्कोर घेऊ शकता आणि तुमच्या स्कोरनुसार शिक्षक होऊ शकतात. एकदम सिम्पल आहे. सो अशा पद्धतीने टेटच्या अगोदर सीटीटी द्यायपेक्षा सीटीटी पण तुम्हाला लागू आहे. सीटीटीचे दोन फायदे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब पण मिळू शकता आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जॉब पण मिळू शकता. म्हणजे टीईटी पेक्षा सीटीटी अजून चांगली आहे. लक्षात घ्या, ही एक्झाम वर्षातनं दोनदा होती. साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये एकदा होते आणि जून जुलैला एकदा होते. अशी वर्षातनं दोनदा एक्झाम होत असते. आत्ताची एक्झाम तुम्हाला अनाऊन्स झाली बघा, 7 जुलैला तुमचा पेपर आहे सीटीईटीचा. टीईटीचा लवकरच अनाऊन्समेंट होईल. टीईटी साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर तुमची एक्झाम आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरला टेट पण होणार आहे. हे पण लक्षात घ्या.
टेट कुणासाठी, माझा टेट कडे जाऊया, टेट कुणासाठी आहे, तर सीटीईटी नंतर टेट द्यावी लागते का? डेफिनेटली द्यावी लागते. तुम्हाला कधी द्यावी लागते बघा, तुम्ही जर सीटीईटी दिली, सीटीईटी दिली आहे, तर सीटीईटी नंतर तुम्हाला टेट द्यावी लागते का? तर टेट द्यावी लागते, यस द्यावी लागते. कशी द्यावी लागते? सीटीईटी नंतर तुम्हाला जर स्टेटला, जसं की महाराष्ट्र स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल, तर महाराष्ट्र स्टेटकडनं ही सीटीईटी झाल्यानंतर, सीटी झाल्यानंतर तुम्हाला टेट कंपल्सरी, ज्याला शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणतो आपण, ही द्यावी लागते. आणि याचा जो स्कोर आहे, याची ही जी पेपर असते 200 मार्कांची असते, ह्या 200 मार्कांवर तुमचं मेरिट लागतं. आता 200 मार्क ज्याला जास्त मार्क पडतील त्याचं सिलेक्शन होतं दोन ठिकाणी, एक तर विदाऊट इंटरव्ह्यू होतं आणि दुसरं काय विथ इंटरव्ह्यू होतं. अशा दोन ठिकाणी तुम्ही काय, तुम्ही पात्र होऊ शकता शिक्षक होण्यासाठी. विथ इंटरव्ह्यूला तुमचा इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन होईल आणि विदाऊट इंटरव्ह्यूला तुमच्या स्कोरवरती डायरेक्ट सिलेक्शन होणार. येते लक्षात? मग आता सीटीईटी देईल असेल तर तुम्हाला इथे टीईटी द्यायची गरज पडत नाही. म्हणजे सीटीईटी नंतर टेट द्यावी लागते का? द्यावी लागते. कुणासाठी? स्टेट गव्हर्नमेंटसाठी. मात्र सीटीईटी नंतर तुम्हाला टेट ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी द्यायची. टेट नसते सेंट्रल गव्हर्नमेंटला, टीईटीच्या स्कोर नंतर ही क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग नंतर तुमचं जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढ्या जेवढ्या व्हॅकन्सी असतात स्टेटनुसार, स्टेटनुसार त्या त्या, म्हणजे जसं तुम्हाला मी आत्ता बोललो काय, नवोदय विद्यालय असेल, केंद्रीय विद्यालय असेल, आर्मी स्कूल असेल, या ठिकाणी व्हॅकन्सी निघतात. आणि मग या ठिकाणी तुम्हाला, तुम्ही जर क्वालिफाईड असाल तर तुम्हाला इथे बोलवण्यात येतं. एक तर इथे काय, तुमचं इंटरव्ह्यू होतो, एक डेमो होऊ शकतो, एक पर्सनल इंटरव्ह्यू होऊ शकतो, किंवा कधी कधी एक्झाम पण घेतली जाते आणि त्यानंतर तुमचं काय होतं, सिलेक्शन होतं. सो टेट द्यायची असेल तर महाराष्ट्रात तुम्ही देऊ शकता. सीटीईटी आणि टीईटी दोन्ही द्यावा लागणार का? नाही. सीटीईटी पेपर वन पेपर टू जर दिली असेल तर टीईटी द्यायची गरजच नाही आहे. सो एकदम सिम्पल आहे. टीईटी जर दिली तर सीटीईटी देऊ नका. पण मी तुम्हाला सांगेल, सजेस्ट करेल की टीईटी तुम्ही दिली असेल, देत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण सीटीईटी जर तुम्ही देऊ शकाल तर द्या, करण्याचे दोन फायदे आहेत. स्टेटमध्ये पण आणि केंद्र सरकारच्या शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस आहेत. सो अशा पद्धतीने आपण थोडक्यात याची माहिती घेतली. आता याबद्दल तुम्हाला जर कोर्सेस करायचे असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबवरती तुम्हाला हे सगळं अवेलेबल आहे. फ्री स्वरूपात आम्ही डेमो लेक्चर पण चालू केलेले आहे. डेमो काय, पूर्ण लेक्चर सुद्धा आम्ही युट्यूबवरती दिलेले आहे. याचे फ्री नोट्स पण आम्ही प्रोव्हाइड करतोय. नोट्स पण तुम्हाला मिळतील. किंवा नोट्ससाठी तुम्हाला बॅचमध्ये, तुम्ही जर असाल तर बॅचमध्ये सगळं प्रोव्हाइड केलं जातं. एमसीक्यू, पीवायक्यू, नोट्स, त्यानंतर डाऊट सेशन असतील, क्वेश्चन आन्सर सेशन असतील, काउन्सिलिंग सेशन असतील. या एक्झाममध्ये तुमचं टाइम शेड्यूल कसं असावं, तुमच्या पेस कसं द्यायच्या आठवड्यात, हे सगळं आम्ही तुम्हाला बॅचमध्ये करून घेतो. बॅचसाठी तुम्हाला डायरेक्ट खाली नंबर आहे, त्या नंबरला कॉल करा, विशेष माहिती घ्या. ही पूर्ण टीम तुम्हाला यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे आयबीपीएस पॅटर्ननुसार. आणि याची व्हॅलिडिटी तुम्हाला 1 वर्ष मिळणार आहे. सो अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे प्रश्न कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि सजेशन करत चला. हा यूट्यूब चॅनल लवकरच सबस्क्राईब करून ठेवा, कारण भविष्यात गव्हर्नमेंटच्या सगळ्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्याची माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे. सो तुर्तास मी थांबतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.